ईपोज मशीन बाबत वर्षभरात वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा रेशन दुकानदारास सर्व्हर न मिळणे, इंटरनेट न मिळणे व इंटरनेट संबंधी अनुषंगिक बाबी शासनाकडून किंवा संबंधित कंपनीकडून काही सुधारणा अस्तागायत झालेली नाही, त्यामुळे रेशन दुकानदार व रेशन कार्ड धारक ग्राहक यांच्यात टोकाचे वाद निर्माण होतात। प्रसंगी ग्राहकाकडून टोकाची भूमिका, शिवीगाळ व दगडफेक या बाबींना रेशन दुकानदारास तोंड द्यावे लागत आहे। परिणामी रेशन दुकानदार कंटाळून परवानाधारक महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे आज ईपोज मशीन तहसील कार्यालयात ईपोज मशीनची प्रेत यात्रा काढली। आम्ही जळगाव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे आजची ही प्रेत यात्रा आयोजित केलेली आहे। गेल्या 2 वर्षापासून रेशन दुकानदाराला ईपॉज मशीन चालवताना इंटरनेट आणि सर्व्हर आणि मशीनची दुरुस्ती या वारंवार अडचणी येत आहे। अजूनपर्यंत त्याचा निपटारा करू शकले नाहीत कंपनीवाले कंत्राटदार, आणि या प्रकाराला कंटाळून आम्ही, कारण ग्राहक जो आहे कार्डधारक तो आमच्याशी भांडतो, विकोपाला भांडण जातं, शिवगाळ होते, प्रसंगी दगडफेकसुद्धा झालेली आहे। या प्रकाराला कंटाळून आम्ही आज या निर्णयाला आलेलो आहे। आमची एवढी इच्छा आहे प्रशासनाकडून की त्यांनी त्या कंत्राटदाराला समजून सांगावं आणि कडक ताकीद देऊन याची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी द्यावे, त्याला एवढी आमची अपेक्षा आहे। यासाठी तुम्ही आज काय, याबाबत आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाहीत आणि कार्डधारकांना आम्ही वेठीस धरत नाहीत। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मशीन त्यांच्याजवळ जमा राहतील। या संदर्भात आज तुम्ही कसं आंदोलन केलं, आंदोलनाचं स्वरूप कसं होतं? आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की ईपॉज मशीन ज्या आहेत आमच्या, त्या प्रेत यात्रेसारख्या काढायच्या आणि त्यांच्या हवाले करायचं, हे स्वरूप होतं। आणि या संदर्भात निवेदन आम्ही आपले आरएनटी, जळगाव आरएनटी श्री सोनडे साहेब आणि एसआयओ जाधव साहेब यांना या बाबतीत आम्ही निवेदन दिलेलं आहे। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।